मित्रांनो दररोज या दीड तासात कोणतेही शुभ काम किंवा महत्वाचे काम अजिबात करू नका नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनासंबंधित एक महत्वपूर्ण माहिती सांगणार आहोत मित्रांनो रोज दररोज आपल्याला काही ना काही महत्त्वाचे किंवा शुभ कामं असतात चांगली कामं असतात आपल्याला असं वाटतं की त्या कामामध्ये काहीही वाईट व्हायला नको अशुभ व्हायला नको किंवा ते कामं बिघडायला नको खराब व्हायला नको ते कामं पूर्ण व्हायला पाहिजे त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त व्हायला पाहिजे असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं आणि आपल्या बऱ्याचशा लोकांना शुभ मुहूर्तावर जास्त विश्वास असतो की चांगल्या वेळेत चांगल्या दिवशी आपण हे कामं केली ती कामं पूर्ण होतील अशी आपली मान्यता असते मित्रांनो अशाच संबंधित एक माहिती आहे ती म्हणजे दररोज दीड तासाचा असा वेळ असतो ज्या दीड तासात चुकून सुद्धा कोणतेही शुभ काम किंवा महत्त्वाचे काम आपण करायला नाही पाहिजे म्हणजे ते काम जर टाळता येत असेल तर आपण ह्या दीड तासात नाही करायला पाहिजे आणि अत्यंत महत्त्वाचंच आहे किंवा आपल्याला ते मागे पुढे काम करता येणार नाही तर आपण मग ते करू शकतो परंतु जर आपल्याला काही चांगल्या वेळेत कामं करायची असतील शुभ वेळेत कामं करायची असतील तर ही वेळ तुम्ही नक्की जाणून घ्या ही वारांनुसार वेळ असते आणि ही प्रत्येक वाराची सारखी नसते परंतु सोमवारची वेळ ही प्रत्येक सोमवारी लागू होते मंगळवारची वेळ ही प्रत्येक मंगळवारी लागू होते असेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सोमवार ते रविवारपर्यंतची अशुभ वेळ जाणून घेऊया तर मित्रांनो सोमवारची जी अशुभ वेळ आहे जिला राहू काळ किंवा वाईट काळ किंवा अशुभ वेळसुद्धा म्हणतात आणि या वेळेत आपण चुकूनसुद्धा कोणते शुभ काम किंवा महत्वाचे काम करायला नाही पाहिजे तर सोमवारची अशुभ वेळ आहे सकाळी साडेसात वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत मंगळवारची अशुभ वेळ आहे दुपारी तीन वाजेपासून ते साडेचार वाजेपर्यंत बुधवारची अशुभ वेळ आहे दुपारी बारा वाजेपासून ते दीड वाजेपर्यंत गुरुवारची अशुभ वेळ आहे दुपारी दीड वाजेपासून तीन वाजेपर्यंत शुक्रवारची अशुभ वेळ आहे सकाळी साडे दहा वाजेपासून बारा वाजेपर्यंत शनिवारची अशुभ वेळ आहे सकाळी नऊ वाजेपासून साडे दहा वाजेपर्यंत आणि रविवारची अशुभ वेळ आहे संध्याकाळी साडेचार वाजेपासून ते सहा वाजेपर्यंत ही प्रत्येक वारांची वेळ ही त्या वारानुसार आहे आणि हा दीड तासाचा कालावधी असतो याला राहुकाळ वाईट काळ किंवा अशुभ काळ सुद्धा म्हणतात या वेळेत आपण सहसा करून कामं टाळता येत असतील तर ते टाळावे आणि पुढे करावे हे दीड तास सोडून आपण ते कामं शुभ कामं महत्वाची कामं करावीत या यामध्ये आपल्याला यश मिळेल आणि कामं पूर्ण होतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक कर आणि शेअर करा काही प्रश्न असेल कमेंट्सवर विचारणा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ